गणेश उत्सव हा सण सार्वजनिक आहे, त्यामुळे सगळीकडेच हा गणेश उत्सव सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। पण यावर्षी कोरोनाचं मोठं संकट आल्यामुळे सार्वजनिक जे गणेश उत्सव आहेत ते पूर्ण साध्या पद्धतीने साजरे केले जात आहे। तसेच प्रशासनाच्या नियमाचे पालन करून वडेनी गावांमध्ये सुद्धा अगदी साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा केला जात आहे। तसेच सोशल डिस्टन्सिंगचा विचार करून वडेनी गावातील सर्व मंडळांचे गणपतींचे दर्शन घरबसल्या व्हावे म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे। तरी हे व्हिडिओ संपूर्ण पहा। आमचं गोल्डन कॉर्नर तरुण मंडळ 20 ते 25 वर्ष गणेश उत्सव साजरा करते। सजीव देखावा, महिलांच्या जिम्मा फुगडी स्पर्धा, भव्य मिरवणूक अशा या स्वरूपात आम्ही साजरा करत असतो। यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्यावेळी आम्ही शांततेत व विना वर्गणी आम्ही गणपती साजरा करत आहे। आमच्या मंडळाची खासियत म्हणजे पंजांची स्थापना तसेच गणेश मूर्तीची स्थापना एका वलीस दर्ग्यामध्ये करून हिंदू मुस्लिम एकोपा जपत आहोत। दरवर्षी आमच्या मंडळातर्फे सजीव देखावा तसेच महाप्रसादाचं आयोजन करतो। यावर्षी कोरोनाची महामारी आपल्या भारतात येऊन ठेपलेली आहे। यावर्षी कोणतेही सजीव देखाव्यांचं तसेच महाप्रसादाचं आयोजन केलेलं नाही, गर्दी होणार नाही याची शक्यता घेऊन ते कार्यक्रम बाजूला ठेवलेले आहेत। आणि हे का कोरोनाचं महामारी संकट लवकरच निघून जावं अशी त्याच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा। नमस्कार, माझं नाव स्वप्न टंके आहे। मी वलीसुबाईज मावाडी वडंगे येथील कार्यकर्ता आहे। वलीसुबाईज वडंगे याची स्थापना 2007 साली झाली आणि आम्ही दरवर्षी चांगल्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो। सजीव देखावा करतो आम्ही, विविध उपकरणसुद्धा आम्ही राबतो। या वर्षी आम्ही असे नियोजन केले आहे की ह्या वाईटवस्थित आम्ही गव्हर्नमेंटचे किंवा सरकारचे जे काही नियम आहेत ते पालन करून आम्ही गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आम्ही यावर्षी फक्त छोटी आकर्षक मूर्ती बसवली आहे आणि बाकीचे नियमांचे आम्ही पालनही करतो आहे। तसेच वडेंगेतील सर्व मंडळांना माझी विनंती आहे, तुम्ही साध्या पद्धतीने असाच गणेश उत्सव साजरा करा आणि सरकारने जे काही नियम दिले आहेत त्यांचे पालन करा। आमच्या मंडळाचे नाव क्रांती तरुण मंडळ माळवाडी वडंगे। मंडळाची मिरवणूक कॅन्सल करून सामाजिक कार्यक्रम आम्ही आमच्याकडे लावणे, रक्तदान शिबिर इत्यादी कार्यक्रम आमच्या मंडळातर्फे होते। प्रत्येक मंडळाने यावर्षी COVID-19 हद्दपार करायचं गावातल्या सर्व मंडळांनी सहकार्य करावं। यावर्षी कोरोनाचे जे संकट आहे त्यामुळे आमच्या मंडळाने अत्यंत साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा केला आहे। हनुमान तरुण मंडळाची स्थापना गेले 100 वर्षापासून हे मंडळ अत्यंत धार्मिक व सांप्रदायिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करते। या मंडळाने आजपत्र 100 वर्षामध्ये विविध उपक्रम राबवलेले आहेत, मग वृक्षारोपण असो, त्याचबरोबर या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आमच्या हनुमान तरुण मंडळाने साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केलेला आहे, जेणेकरून जे काही सरकारने नियम घालून दिले त्या नियमाच्या अधीन राहून हा गणेशोत्सव साजरा केलेला आहे। आणि अशा ज्या पद्धतीनं आम्ही हनुमान तरुण मंडळाचे सर्व
कार्यकर्ते सक्रिय राहून भविष्यात कोरोनावर सुद्धा मात करून येणारे दिवस चांगल्या पद्धतीने उत्सवामध्ये गणपतीचा उत्सव मोठ्या पद्धतीने साजरा करेन अशी आम्ही ग्वाही देतो. शिवाजी गल्ली वडंगे या मंडळ स्थापना 1964 साली झाली. प्रतिवर्षी आम्ही गणपती मोठ्याने साजरा करतो. यावर्षी कोरोना असल्यामुळे आम्ही सर्व कार्यक्रमबद्ध करून साधेप्रमाणे आम्ही साजरा केलेला आहे. मेघराज जाधव अध्यक्ष विठ्ठलगिल्ली तालीम मंडळ. आमच्या मंडळाचे सर्व कार्यक्रम हे सामाजिक उपक्रम असतात. जम्मा फुगडी स्पर्धा असते, तसेच भव्य महाप्रसाद असतो, मिरवणुकी उत्तम प्रकारे असते आमची. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मंडळाची एक खासियत आहे, ती म्हणजे आमचे विनोदी नाटक. सर्व यावर्षी आम्ही कार्यक्रम रद्द केलेले आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळून आरती करतो. तसेच यावर्षी आम्ही मिरवणुकी साध्या पद्धतीने काढणार आहे आणि पुढल्या वर्षी आम्ही सर्व कार्यक्रम घेणार आहोत. आणि सर्व मंडळांना विनंती आहे की सर्वांनीच यावेळी शांततेचं सहकार्य करून प्रशासनाला मदत करावी. मंडळी नाव जैन कलाकृदा सांस्कृतिक मंडळ. प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम करत आहोत. म्हणजे यावर्षी आपण पाहतोच आहोत की कोरोनामुळे सगळीकडे संकट आलेलं आहे कोरोनाचं, त्यामुळे यावर्षी आम्ही कोणताही कार्यक्रम करणार नाही आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळून आम्ही 6 ते 7 लोकांना बोलवून आरती करतोय. सर्वांगी सुंदर उडशे दुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव, देव जय देव, जय मंगलमूर्ती होशी मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव, ओ गजानन, ओ सर्वत मन, ओ गजानन, ओ सर्वत मन. तेरे नाम दिल मैंने है किया, बापा हर पल में मैंने तुझे है जिया. बापा मेरा साथ जो तूने है दिया. बापा तो पास 25 वर्ष झालं. आम्ही ह्या इंद्रानगरमध्ये किंवा किंबहुन गावामध्ये सुरुवातीपासून आम्ही या गणेशाची स्थापना करत आलेलो आहे. मिरवणूक असेल किंवा ह्या रोडवर असणारी जी लाईटिंग जी असतो, आज तुम्हाला इथं दिसणार नाही. किंवा आमची जी मूर्ती असायची, या गणेशाची मूर्ती कमी कमी 1-8 फुटाची आम्ही
बसवत होतो यापूर्वी, पण नेमकं यावर्षी या कोविड-19 यांच्यावर जे आलेलं जे संकट आहे त्या पद्धतीनेच आम्ही या गणेश उत्सवाची यावर्षीचं नियोजन केलं, किंवा यावर्षीचं जे महाप्रसादाचं जे मोठं नियोजन असतं आमचं नेहमीचं ते सुद्धा केलेलं नाही, किंवा मिरवणूक होती मोठी किंवा नेहमीच असायची ती सुद्धा केलेली नाही, किंवा गावातल्या सगळ्या तरुण मंडळाच्या पर्यंत एवढाच मेसेज जावा की हा कोरोना आपल्या देशातून हद्दपार व्हावा, की सगळ्यांनी सोशल डिस्टन्स पाळा, उत्सव हे प्रत्येक वर्षी होत राहतील पण आलेली महामारी जाणं फार गरजेचं आहे. सारा जगते हे तो माया सब मेरी खात तू ही लाया. अधिपति चिंता दूर कराया, दे बुद्धि दे शक्ति देवा विघ्नहराया. चिंतामणि तू विघ्नेश्वरा एक दंत तू. आमच्या मंडळी नाव सहित तरुण मंडळ 1989 साली आमचं मंडळ स्थापन झालं. आमच्या गावामध्ये आमचे एक नंबरला मंडळ आहे, सर्वात मोठं मंडळ. मिरवणूक किंवा महाप्रसाद इतर कार्यक्रम आमचे सगळ्यात मोठे असतात. कोरोनामुळं अशी परिस्थिती झालेली आहे की आम्ही काही केलं नाही. नमस्कार, आमच्या मंडळाचं नाव भगवरक्षक तरुण मंडळ. वडणगीतेले एक नामांकित मंडळ म्हणून आमच्या मंडळाला ओळखलं जातं. आणि आज 2020 साली 31 वर्ष पूर्ण झालेले आहेत आमच्या मंडळाला. आणि दरवर्षी गावामध्ये नवनवीन मूर्ती असू दे किंवा मिरवणूक किंवा महाप्रसाद अशा वेगवेगळ्या गोष्टी करण्यामध्ये आमचं मंडळ अग्रेसर आहे. आणि यावर्षी आम्ही अत्यंत साध्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करत आहोत, त्यामुळेच आम्ही महाप्रसाद असेल किंवा मिरवणूक असेल, आगमन मिरवणूक आणि विसर्जन मिरवणूक सुद्धा आम्ही कॅन्सल केली. आणि आलेले जे कोरोनाचे संकट आहे आपल्या देशावर, राज्यावर आणि गावावर जे आलेले संकट आहे ते दूर करण्यासाठी प्रशासनास मदत करावी. धन्यवाद. वक्र तुंड तू लंबोदरा आमच्या मंडळाची स्थापना 1981 जवळजवळ 39 वर्ष झाले मंडळ सातत्याने कार्यरत आहे. विविध समाज प्रबोधनपर कार्यक्रम, जनजागृतीचे कार्यक्रम वर्षभर चालले असतात, पण गणेशोत्सव काळामध्ये या निमित्ताने या ठिकाणी मनोरंजन कार्यक्रम केले जातात. मोठी विद्युतरोषणाही केली जाते. मूर्तीची उंची सुद्धा या ठिकाणी 6 फूट असते, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सगळ्या गोष्टी आम्ही फाटा दिलेला आहे. आणि अगदी 2.5 ते 3 फुटाची मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे. विद्युत रोषणाही केलेली नाही, कुठले कार्यक्रम ठेवलेले नाहीत. आरतीलाही या ठिकाणी आम्ही फाटा दिलेला आहे. आरतीलाही कोणी जमत नाही, 2 ते 3 कार्यकर्ते फक्त आरती करतात आणि आपल्या वेळेनुसार आपले सर्व कार्यकर्ते दर्शन घेऊन जातात. म्हणून मग ह्या विघ्नहर्त्याच्या पूजेच्या निमित्ताने एकत्र येऊन कुठं तो समूह संसर्ग व्हायला नको याची दक्षता मंडळ म्हणून आम्ही पुरेपूर घेतोय. आणि हीच दक्षता सर्व सर्वांनी मनाने घ्यावी अशी या ठिकाणी अपेक्षा मी व्यक्त करतो. चिंता दूर कराया दे बुद्धी दे शक्ति देवा विघ्नहराया. तू करुणा करा मोरेश्वरा तू.
नमस्कार, खुशराज फ्रेंड सर्कल कृषीनगर वडनगे. तर आर के व्हिडिओच्या माध्यमातून मला इतकंच संदेश द्यावासा वाटतो की सातत्याने गावातील वडनगे गावातील बरीचशी मंडळं आज सार्वजनिक उत्सव साजरा करतो. सार्वजनिक बरेचसे सामाजिक उपक्रम केले. महापुराच्या काळात सुद्धा फार मोठं वडनगेनं फार मोठं काम केलं. वडानं बरेचसे उपक्रम चांगल्या पद्धतीनं राबवले गेले. त्यातले सचिव देखावे असतील की आज या आलेल्या महामारीच्या काळात सगळ्यांनी एकजूट होऊन बरेच उत्सव साध्या पद्धतीने साजरा करून आम्ही देखील आज सगळ्या मंडळांना असं ठरवलं, आमच्या मंडळात सदस्यांनी ठरवले की आपण देखील साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करायचा आहे. त्यामुळे आम्ही साध्या पद्धतीने टाळ्या वाजवून गणेश मूर्ती स्थापित केली आणि आम्ही साध्या पद्धतीने विसर्जन करणार आहे. मंडळाचं माध्यमातून मी सगळ्या गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सगळ्या महामारीच्या काळात सगळ्यांनी एकजूट होऊन निश्चित ह्या गावातून आपण कोरोना हद्दपार करूया आणि एकजुटीने आपण गणेश उत्सव साजरा करत असताना गणपतीला इतकेच चरणी आशीर्वाद मागे की बाबा ह्यातून आम्हाला सगळ्यांना सावध आई पारुबाई महादेव असतील आपलं पवित्र राखून आपण सगळ्यांनी डिस्टन्स ठेवायचं आहे, सॅनिटायझरचा वापर करायचा आहे आणि मास्क कंपल्सरी वापरून गावातून कोरोना हद्दपार करण्यासाठी सगळ्यांनी काम करायचं. धन्यवाद. महाद्वारया नगरीचा तू दैवत अमुचा विनायका तू दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. सौराष्ट्र तरुण मंडळ आमच्या मंडळाची स्थापना 1985. आम्ही गणेश उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करतो. यावर्षी कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे आम्ही यावर्षी काहीच केलं नाही. अत्यंत साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा केलेला आहे. जे पण सुख मटवली वडनगे आम्ही गणेशाचं आगमन करताना बी आमची मोठ्या प्रमाणात मिरवणूक असते. परत 5 दिवसानंतर आमचे कार्यक्रम असतात विविध. त्यानंतर 5व्या दिवशी आमचा नाटकाचा विनोदी नाटक दिन मोठ्या प्रमाणात होते. जय बॉन्सो गाव नावाजलेलं गावातील वडन गावातील मोठं मंडळ आहे. पण यावर्षी आम्ही कोरोनाच्या आम्ही एकदम साध्या पद्धतीनं गणपती विसर्जन करणार आहे. आणि आम्ही गणपती ज्या दिवशी जाणार आहे त्या दिवशी पूर्ण गली आणि गावात सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करणार. अशा पद्धतीचे प्रेरणादायी व्हिडिओ करण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. घरी रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.